खरंच वडिलांचा जो अनुभव असतो ना, म्हणजे पाठीवर हात असतो, तोच खरा लाक मुलात असतो. वडील आहेत तर घाबरायचं नाही, बिंदास पुढे पुढे सरकायचं. ती एक ताकद वेगळीच असते वडिलांची. पण हा अनुभव अविस्मरणीय माझ्यासाठी. नमस्कार मंडळी, आपल्या बागेमध्ये काम चाललं आहे, म्हणजे आपला व्यवसाय निर्माण करायचा आहे, तर सर्वांना माहितीच आहे व्हिडिओच्या माध्यमातून. खरेदी करायची आहे तर आपण आलो आहे पेंडखळ्यामधून ओणीमध्ये. मोठी खरेदी झालेली आहे, म्हणजे पत्रा त्याचबरोबर आहे ना, लोखंड वगैरे सगळं घेतलेलं आहे आपण. इथे बघा, हे तात्या पण आले आहेत त्यांची खरेदी करायला, आणि हे भाऊ आहेत दिलीप भाऊ. त्यांनी चांगलं रिझनेबलमध्ये आपल्याला सामान दिलेलं आहे. आमचा जितू भाऊ हा एक शेतकरी आहे आंबा काजूमध्ये. इथे पप्पा बसले आहेत, आपल्याला पॅकिंग करताना शूट करायचं होतं सगळं. पप्पा पण बसले आहेत, काकी पण आली आहे, ते त्यांच्या घराची खरेदी करत आहेत. तर इथे आपलं पॅकिंग झालेलं आहे, पत्रे वगैरे. हां जे पत्रे टाकले आहेत त्याचबरोबर आहे ना, आपल्याला पिलर वगैरे येणार आहेत. पिलर म्हणजे जे लोखंड असतात ना, ते 30-30 म्हणजे एकूण 60 पत्रे आहेत. आणि हा जो 10 फुटाचा आहे तो आपल्या मित्राचाच आहे. तर बघा, अशी नोटबुक केली आहे, अशी नोटबुक करणं गरजेचं आहे की जेणेकरून तुम्हाला कुठला माल घ्यायचा आहे, काय घ्यायचं आहे, सगळं लिहून घेणं गरजेचं आहे. तर बघा, हे शिवम ट्रेडर्स आहे ओणीमध्ये. बाहेरच्यापेक्षा मला चांगलं रिझनेबलमध्ये भेटलं आहे. काय काय सामान घेतलं आहे ते आपण दाखवणारच आहे, कारण की आपल्याला जो व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये किती खर्च येणार आहे, काय होणार आहे, ते सगळं दाखवायचं आहे. जेणेकरून ज्यांना असं उत्पन्नाची बाबी निर्माण करायची आहे तर खर्च पण करणं गरजेचं आहे. बरं आहे ना? हा सह्य आहे. हे बघा, हे शिवम हार्डवेअर. यांच्याकडे म्हणजे लो रेंज, मिडियम रेंज, हाय रेंजमध्ये सगळं लोखंड वगैरे मिळतात. आतमध्ये तुम्हाला दरवाजे वगैरे पाहिजे असेल ना तरी ते मिळून जाईल. हा कुठला पेड प्रमोशन नाही, पण मला हे दाखवायचं आहे, कारण की यानं खर्च किती येतो आणि खर्च केल्याशिवाय काय करता येणार ना. आपण कितीचा टाकलाय हा रॉड? हा जो पोल कितीचा आहे? 4-2 आहे. आपण ऑर्डर कुठली कुठली दिली आहे? 4-2 20 फुटाचे आहेत. हां, नंतर 2x2 स्क्वेअर पाईप आहेत आणि सिमेंट पत्रे. हे मोठी आहे, म्हणजे हेच मेन आहे. मेन सगळ्यात हेच आहे, पहिलं हेच लागणार. हो हो. तर इथे आला तर तुम्हाला हा दिल्ली भाव भेटेल. अशी नोटबुक करून या, जेणेकरून काय होईल की आवाज बघा भरपूर येतो आहे, थोडा डिस्टर्बन्स होतं आहे. वही घेतल्यात तर तुमच्यासाठी बेस्ट आहे, कुठलं सामान राहणार नाही आणि डबल फेरी होणार नाही. आपलं हे काम होणार आहे 1 तारखेनंतर चालू होणार आहे, पण आता पूर्वतयारी आहे. जे मंडळी शेती करत आहेत तर त्याच्या शेतातून जावं लागणार आहे म्हणजे आता. आणि त्यांनी बंद केलं कारण की आता पावसाचे दिवस चालू झालेले आहेत आणि आज 23 तारीख आहे. 23 तारीख आहे तर नंतर त्यांनी भाजावळ वगैरे केली, कुंपण केलं, तर मला जाता येणार नाही, लेबरचा खर्च होणार आणि लांबून जावं लागणार मला. टेम्पोचा 1500 रुपये खर्च, कारण की आमच्या इथून ओणी आहे ना, म्हणजे पेंडखळे ते ओणी एक सांग तरी 16-18 किलोमीटर आहे, पण आपण एक्स्ट्रा 2 किलोमीटर पकडायचं, कारण की हा जो लोड आहे ना, म्हणजे चढ म्हणजे गावामध्ये, तर तिथून आपलं 1-1.5 किलोमीटर आतमध्ये जास्त आहे, म्हणून आपण 20 किलोमीटर पकडतो इकडून. मला अजून खरेदी करायची आहे, आपल्याला जाळी वगैरे बरंच सामान घ्यायचं आहे अजून. आता आपले पिलर उभे झालेले आहेत, म्हणजे चिरा वगैरे मस्त झालेला आहे. कोबा वगैरे बांधायचा आपल्याला, कोबासाठी आपल्याला पुन्हा यायचं आहे सिमेंट आणि रेती घेण्यासाठी. कमीत कमी 4 टन आपल्याला रेती लागणार आहे, तर ह्याला सांगावं लागणार आहे त्यावेळी. आयन दिलीप भाऊ, आपलाच आहे ना पत्रा? वरती छप्पर येतं ना, म्हणजे कोणी येतं ना, तर एक स्वस्तामध्ये असं करण्याचा आपण एक करतो आहे की कोणीचा 8 फुटाचा पण येतो, पण त्यापेक्षा लो रेंजमध्ये आहे ना सगळ्यात स्वस्त आणि मस्त. आपल्याला हा 40 फूट आहे. हा किती फूट घेतला आहे? 25. हां, म्हणजे एक्स्ट्रा आपण वाढून घेतलेला आहे.
कारण की 40 फूट आहे, 20 बाय 40 आपला एरिया आहे तो. बाहेर थोडं सोडावं लागणारच आहे ते. आणि अशी ही जाळी पण घ्यायची आहे. बरेच मंडळींना कळलं असं आपलं काय करायचं व्यवसाय, हे बघा अशी ही जाळी घ्यायची आहे, एकची किंवा ही अर्ध्याची घ्यायची आहे. पुन्हा आपल्याला यायचं आहे कारण की हा जो खर्च आहे एक संत्री नंतरचा 30,000 खर्च आहे. बरंच सामान यांच्याकडे मिळतं. काकांनी खरेदी केलेली आहे, काकांनी त्यांच्या घराची त्यांनी टाईल्स वगैरे घेतलेत. हो आता निघत आहेत. चलो ते टेम्पो घेऊन आले ते. होय हो आम्ही येतो मागून, तासभर जाईल. काकी वगैरे सर्व आहे यांच्याकडे. सगळं आपल्याला 5 मिनिटं लेट झालं तरी चालेल. पुन्हा एकदा आपल्याला सगळं क्रॉस व्हेरीफाय करायचं आहे की सर्व सामान आपण घेतलं आहे की नाही. पोपळी येते ना, ते पोपळीचंच बनवणार होतो. स्वस्तात मस्त झालं असतं, पण पोपळीचं कसं आहे की 5 वर्षानंतर पुन्हा खर्च आहे. पण आपण 5 वर्ष नाही पण 2 वर्षानंतर पुन्हा मला खर्च यावा लागणारच आहे, म्हणजे खर्च करावा लागणारच आहे. मग नंतर लेबर पण वाढणार आणि लोखंडाची प्राईस पण वाढू शकते, एखाद्या वेळी कमी पण होईल. अजून थोडे दिवस थांबलो असतो ना, महिनाभर, तर प्राईस थोडं उतरला असता, 5-6 हजार नक्कीच कमी झाला असता. पण मला 6 महिने थांबावं लागले असते. चेहऱ्याची ना पूर्ण वाट लागलेली आहे. आता वडापाव गेला आलो आहे कारण की आपल्याकडे जे मंडळी काम करत आहेत तर त्यांना वडापाव येण्यासाठी इथे आलो आहे. आणि इथे आलात तर तुम्ही उणीमध्ये अनंत हॉटेल आहे, त्यांच्याकडे आलात तर मिसळ 1 नंबर मिळते यांच्याकडे, 1 नंबर. सकाळी 7 वाजता येऊन यांच्याकडे मिसळ पहिला ग्राहक मी होतो. आणि इथे एक वडापाव खायला द्या. जीपे वगैरे सगळी सोय यांच्याकडे. संध्याकाळचे आता 5 वाजलेत, खूप थकलो आहे. सकाळी गेलो तो राजापूरला, पहिलं भूला गेलो पैसे काढायला, तर बँक बंद, आंबेडकर जयंती. त्यानंतर मग राजापूरला गेलो, ए टी एममध्ये 3,000 नोटा आम्हाला फाटलेल्या मिळाल्या. कुठल्या ATM काढल्या ते सांगू शकत नाही, काही रेस्ट्रिक्शन असल्यामुळे. म्हणजे व्हिडिओ बनवला आहे पण आपला टाकला आवडत नाही ते, कारण की आपलेच राजापूरचे मराठी मंडळी कामाला आहेत. कोणाकडून चूक झाली असेल तर त्याचा बुडदंड आपल्या माणसांनी का भोगावा म्हणून टाकत नाही. आपलं सामान आलेलं आहे. इथे शेती केली जाते तर ज्यांची जागा आहे त्यांना एक मानाचा मुजरा, कारण की त्यांनी मला जागा दिली, म्हणजे गाडी तिथे जायला रस्ता दिला बागेतून. आणि एक आमच्याकडचं मय आहे त्याला जागा दिली इथे चिरे वगैरे ठेवायला, इथून जायला सामान वगैरे. तर ज्यांची जागा आहे त्यांना एक मानाचा मुजरा. समोरचं जे घर दिसत आहे ना, मला हे वेगळंच बोलायचं होतं, पण समोरचं जे घर दिसत आहे तर त्या घराला पण आहे ना जेव्हा चिरे पाहिजे होते, अजून बरंच काही सामान जसं मी आणलेलं आहे लोखंड वगैरे, तर ते पाहिजे होते. त्यावेळी आपली ही बाग नव्हती, लागवड नव्हती, त्यावेळी शेती केली जात होती. तेव्हा इथून ज्यांची ही जागा आहे त्यांनी पण जागा दिली, प्लस माझ्या वडिलांनी पण त्यावेळी जागा दिली की होऊ दे घर, कोणाचं चांगलं होतं आहे ना तर त्याला कधी अडवायचं नाही. आणि घर आयुष्यातून एकदाच होतं, सारखं आपण काही घर बांधत नाही. तर आपला माल आलेला आहे. चिरे तिकडे बघा खाली पडलेले आहेत, म्हणजे काल ठेवलेत कारण की हा रस्ता पूर्ण चिखल झालेला काल. बघा इथपर्यंत आपल्याला रस्ता दिला. आणि त्यांचा हा रस्ता आहे ना आता बंद होणार आहे 2 दिवसामध्ये, म्हणजे आजच बंद होणार होतं पण त्यांना रिक्वेस्ट केली, त्यांना भाजावळ वगैरे करायची आहे. आणि आता पाऊस पण पडतो आहे आणि तिथे असं कुंपण करायचं होतं, म्हणून आपल्याला आजच सामान आणायचं काय पण करून. तर धन्यवाद भाऊ. हा येऊ द्या मागे. बघा इथे चिरे होते ते सगळे चिरे काढले, सगळं मस्त एकदम क्लीन झालेलं आहे. सामान आपलं आता दारापर्यंत आलेलं आहे इथपर्यंत. बस चला, आपलं सामान आलं आहे. आणि या सर्व आपल्या गावातल्या मंडळी त्यांना पण एक मनापासून धन्यवाद, कारण की त्यांनी हे चिरे इकडे होते ना ते चिरे सर्व आतमध्ये ठेवलेत. धन्यवाद. हा धन्यवाद वहिनी, त्यांनी इथे चिरे ठेवलेत बघा.
कामचा भाव्या तुझा पत्र आहे तो वरचा आहे तो पहिला वाला 10 फुटी वाला आता मी पण जातो आता यांच्यावर काम करायला हे आपल्याला दाखवायचं आहे कारण की आपण जिथून माल घेतलाय आणि घरापर्यंत आणला म्हणजे आपल्या शेतापर्यंत आणलेलं आहे होय 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 घेतलाय खूप मेहनती मंडळी येत आहे कसलं तरी फोटो जाते आमचं होय दिल्लीला जाणार फोटो चॅनल आलेत आणि बाकीचे जे खांब होते ते पण आलेले आहेत काही नाही स्टीलचे लोट SH वाटत ते आणि इथे फणस होते ना ते आपण काढून घेतले इथे बघा इथे बघा हा सय्यद बघा आहे काय एकच आहे बघा घर केवढा आणि म्हणजे फणस केवढा आणि घर बघा एकच आहे आहे गोडे काय मस्त आहे आता सिमेंटचे पत्रे आणणार इथे त्यांना आता जागा केली आहे जेणेकरून कुठे बेंड होणार नाही हे नंतर आपल्याला एका ठिकाणी चांगले ठेवायचे आहेत म्हणजे खाली असे हे काटे कसे ठेवले तसेच ठेवायचे आहेत कारण की आपलं काम होणार आहे 1 तारखेनंतर चालू अगोदरच आणलं आहे ते शेती आहे ना ते बंद होणार आहे सकाळी आम्ही घरातून पप्पा आपण किती वाजता निघालो सकाळी आम्ही निघालो 8:30 साडेआठ वाजता आलो इथे आलो आणि आपल्या मंडळीनं सर्वांना सांगितलं की काम कसं काय करायचं आहे ते नियोजन केलं त्यानंतर आम्ही गेलो खाली थोडं बँकेत गेलो बँक बंद होती तिथून राजापूरला गेलो राजापूरहून ओनीला गेलो कारण की आपल्याकडून ओनी आहे ना 20 किलोमीटर तर कुठेच गेले नाही आणि तिथून सामान आता घेऊन आलेलो आहोत मस्त की सेटअप झालेलं आहे इथे एका लाईनमध्ये लावलं आहे पद्धतशीर लावलं आहे बाहेर पत्रा टाकलेला आहे टेन्शन नाही हे बघा इकडे पण सगळं मटेरियल पडलेलं आहे आता बागेमध्ये आता वेल्डिंगवाले कधी येतील कारण की ते 1 तारखेनंतर येणार आहेत वेल्डिंगवाले तर एवढं आपलं सामान आलं आहे फक्त टाकीमध्ये पाणी असणं गरजेचं आहे आता वरचे जे खांब येतात त्यांना पाणी मारायचं आहे खूप भले मी अंग मेहनत नाही केली पण बाकीच्या गोष्टींमध्ये ना खूप थकायला होत आहे बघा इथे सिमेंटचे पत्रे ठेवले ते आपल्याला उद्या आतमध्ये घ्यायचे आहेत इकडे जे चिरे होते ना ते पूर्ण भरलेले आपल्या ज्या सर्व गावातल्या स्त्रिया मंडळी आहेत म्हणजे ज्या होत्या कामाला त्यांना एक बिग थम्सअप तिथे पण आपला चिरा पडला आहे तो तिथे अडकला होता ट्रक दमले जाम इथे पण चिरा आहे एक्स्ट्रा चिरा का मागवला आहे की पावसामध्ये आपल्याला काय दुसरं नियोजन करायचं असलं म्हणजे असेल तर आपण ते करू शकतो नाहीतर बघा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 5 महिने पण काहीच करू शकत नाही कारण की नवीन चिरा येईपर्यंत जसा होता तसा चिरा सांगितला शेवटी तो घेऊन ये पण आणलेला आहे पण 5 महिने आहे ना काय करू शकत नाही मग 5 महिने लावणी झाली म्हणजे पेरणी वगैरे झाली तर त्या पिरियडमध्ये आपण काहीतरी वेगळं नियोजन करू शकतो त्यानंतर लावणी झाल्यानंतर पण काहीतरी वेगळं नियोजन करू शकतो काय भावेश हा मस्त हे भावाने एकदम भारी काम केलेलं आहे बरंच काम यांनी खेचलं आहे संध्याकाळच्या आता तुम्हाला सांगतो मंडळी सकाळी आम्ही जो निघालेलो ना हे बघा 6:23 झालेत याच्या खाली दगड आहेत त्याच्यावरती माती आहे परत दगड टाकलेले आहेत याचा जो खर्च होता मोठा म्हणजे खडीचा आपल्याला याच्यावरती कोबा करायचा आहे माती आपलीच आहे म्हणून तो खर्च एक वाचला आपला चिरे 6 असे लावले आहेत जवळ आहेत हा स्ट्रक्चर पूर्ण झाला ना रेडी झाल्यानंतर एकदम चांगलं वाटणार आहे आज सकाळी आपल्या बागेमध्ये कोंबड्या आलेल्या त्यावेळी बघून भारी वाटला मस्त छोट्या मोठ्या गोष्टी गरजेच्या आहेत आणि ही जी वाळू आहे ना आपल्या घरी होती ती आणली एक सांगतरी 6-7 वर्ष जुनी वाळू आहे
ते आपल्या घरामध्ये अजून आहेत, 14 पोती आहेत, ते आणायचे आहेत. आणि याचं आपल्याला एक बसायला चेअर सारखं करायचं, बाकडा वगैरे करायचं. हे सुकलेलं जे होतं ना ते कापलं आहे, म्हणजे जे खालचं जे उगलं होतं तेवढं राहिलेलं आहे. हे तुझं नाव काय? आरुषी. भावेशची मुलगी. बघा हा भावेश जो काम करतो ना आपल्याकडे, मस्त. आता आम्ही निघतो मंडळी, आजचा प्रवास मस्त झालेला आहे. जाम थकलेलो आहे, कधी गेला वेळ कळलंच नाही. पण एक आहे, मुंबईची लाईफ म्हणजे मुंबईची जीवनशैली आणि गावची जीवनशैलीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. गावी तुम्ही कसंही राहा पण चालतं, पण मुंबईला एकदम रुबाबासारखं राहावं लागतं. पण ती लाईफपेक्षा ना गावची लाईफ एक नंबर आहे. हे जीवन मला आवडायला लागलं म्हणून आता गावी वास्तव्य नवीन निर्माण करायचं आहे, कारण की व्यवसायामध्ये आता उतरायचं आहे. आणि हा डिसिजन घेतला आहे ना, खूप रिस्क उचलून घेतला आहे. पुढचं म्हणजे आपला हा व्यवसाय चालेल की नाही चालेल तो आम्ही रिस्क उचललेला आहे. आता हे एवढा खर्च केलेला आहे सांदरी, आता आम्ही जो मटेरियल आणलं आहे ते एक सांदरी 80-90 हजाराचा आणलेला आहे. लोकं म्हणतात, म्हणजे लोक म्हणतील की अरे एवढं खर्च करण्यापेक्षा छोट्यापासून सुरुवात केलं असतं तर. तर एक तुम्हाला सांगतो आहे, हा जो स्ट्रक्चर तुम्हाला दिसतो आहे ना, हा स्ट्रक्चर आपल्याला 2-3 गोष्टींसाठी होईल, की आपला जो व्यवसाय निर्माण करायचा त्यासाठी होईल. नाहीतर आपला आंबा काजू तर आहेच, तिथे यूज करू शकतो. तिसरं म्हणजे आपले गुरखे पण राहू शकतात, किंवा भविष्यामध्ये याचं घर पण होऊ शकतं. बरंच काही असं आहे, आपल्याला ह्या जागेचं युटिलाइज करायचं होतं पण ती वेळ आत्ता शक्य झाली. आम्ही डिले करणार होतो पण जसं म्हणतात ना की जे आपल्या नशिबामध्ये आहे ते तेव्हा तेव्हाच घडत जाणार आहे. जी गोष्ट जेव्हा घडणार आहे तेव्हाच घडणार, तुम्ही कितीही प्रयत्न करा. आणि आम्हाला माहिती आहे की एवढं स्ट्रक्चर म्हणजे एवढं मटेरियल आणायला आम्हाला कसं इकडून तिकडून कसं करावं लागेल ते आम्हालाच माहिती आहे काय बाप्पा, पण असा अनुभव पण घेणं गरजेचं काय. बरोबर. पण एक तुम्हाला सांगतो की पाठीवर वडिलांचा आणि भाषेमध्ये म्हणतो की बापाचा हात असतो, तर त्यावेळी घाबरायचं नसतं. हे कितीही संकटे येऊ दे, तर खरोखर एक हँडसॉप करतो, हा एक मानाचा मुजरा करतो माझ्या वडिलांना, कारण की माझ्या डोळ्यामध्ये अश्रू दुपारीच येत होते. पण खरंच वडिलांचा जो अनुभव असतो ना, म्हणजे पाठीवर हात असतो तोच खरा लाख मुलाच असतो. वडील आहेत तर घाबरायचं नाही, बिंदास पुढे पुढे सरकायचं. ती एक ताकद वेगळीच असते वडिलांची, पण हा अनुभव अविस्मरणीय माझ्यासाठी. खरं आहे ते, वडिलांचा हात असतो ना तो लाख मुलाचा असतो. मी यांना काय सांगतो बाबा, तुम्ही तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे तुम्ही पुढे चला. काय सपोर्ट लागला, मेहनत लागली, काय लागलं तर आपण करू. आपलं आयुष्य मेहनतीत गेलं आणि पण कुठे हरू नका. आणि आपण त्यांचा अनुभव घेऊन आपण पुढे चालणार. बरोबर आहे. आणि काय माहितीये, कुठल्या जिद्दीला हरू नका, पुढे करा, जिद्दीने पुढे व्हा, पराक्रमाने पुढे. एवढं की मला या जागेमध्ये वडिलांनी जागा घेतली आहे पण त्यांच्या 200 पटीने मला इथे काम करावं लागणार आहे, तर मी त्यांच्या लेवलला जाणार नाही. तर नाही, हरू नका, कामात हरू नका. त्यांच्या लेवलला म्हणण्यापेक्षा त्यांच्या वरचं आपण होऊ शकत, त्यांच्यावरही जाऊ शकत, पण त्यांच्या एक काय म्हणतात, त्यांनी ते केलंय, अनुभव घेऊन हा पुढे जाऊ शकतो. पण त्यांनी ह्या पातळीवरती आहेत, पण आपण 200 पटीने काम करू तेव्हा ह्या पातळीवर येऊ, तेव्हा शक्य होणार आहे. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पण आजचा अनुभव जबरदस्त. पण एक तुम्हाला सांगतोय, गावी राहायचं असेल ना, पाऊस येण्याची वेळ झाली आहे, पाऊस येणार, पण गावी राहायचं असेल ना तर सगळ्या गोष्टीकडे नियोजन असणं पण गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरच्यांचा सपोर्ट असणं गरजेचं आहे.